भ्रष्टाचारी भाजप सरकारला पराभूत करा, आमदार विजय वडेट्टीवार, बोरगाव येथे काकासाहेब पाटील यांची प्रचार सभा। देशामध्ये सुरू असलेला भाजप सरकारच्या कारभाराला सर्वसामान्य जनता कंटाळलेला आहे। महागाई, बेरोजगारी, जातीय तेढ यामुळे देशामध्ये असहिष्णुतेचे वातावरण निर्माण झालेला आहे। यासाठी भारतीय जनता पक्षाला मतदारसंघातून हाकलून लावा। कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेस सरकार येणार असून निप्पाणीच्या सर्वांगीण व शाश्वत विकास कामासाठी काकासाहेब पाटील यांना बहुमताने निवडून द्या, असे आवाहन आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले। ते बोरगाव येथे काकासाहेब पाटील यांच्या प्रचारसभा कार्यक्रमात बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री वीरकुमार पाटील हे होते। पुढे बोलताना वडेट्टीवार म्हणाले, देशामध्ये दहशतीचे वातावरण पसरत आहे। निप्पाणी भागाचे नंदनवन करणारे काळमवाडी कराराच्या माध्यमातून या भागात हरित क्रांती घडवणारे सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू म्हणून विकासाचे राजकारण करणारे सामान्य व्यक्तिमत्व काकासाहेब पाटील यांचा काँग्रेस पक्षातून बहुमताने विजय होणार असल्याचे सांगितले। ಜೊತೆ ಅವರು ಬೆರಿಬೇಕು, ನಮ್ಮ ಜೊತೆ ಅವರು ಮುಂದೆ ಬರಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಪ್ರಾಮಾಣಿಕ ತಳ್ಮಳದಿಂದ ಅವರು ಈ ಜನರ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಿದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಅದನ್ನು ಮೊದಲು ತಾವೆಲ್ಲರೂ ನೋಡ್ರಿ. ಇನ್ನು ಉಳಿದು ಮುಂದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎರಡು ಉಮೇದುವಾರ ಅವರು ಎಲ್ಲಿದ್ದರು, ಯಾವ ರೀತಿ ಆಗಿದ್ದರು, ಇವತ್ತು ದುಡ್ಡು ಖರ್ಚು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದರು, ಇದು ಎಲ್ಲಿಂದ ದುಡ್ಡು ಬಂತು ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಮತದಾನ ಮಾಡುವಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬದಿ. ಈಗಾಗಲೇ ಮೊನ್ನೆ ಸನ್ಮಾನಿಸಿದ ವೀರಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್ರು ನಮ್ಮ ನಾಯಕರ ಮೇಲೆ ಒಬ್ಬರು ಟೀಕಾ ಮಾಡಿದ್ರು. ನಾನು ಅವ್ರಿಗೆ ಇಷ್ಟ ಹೇಳ್ತೀನಿ, ವೀರಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರಿಗೆ ಎಷ್ಟು ರಾಜಕೀಯ ಅನುಭವ ಐತಿ ಅಷ್ಟು ನಿಮ್ದು ಇನ್ನೂ ವಯಸ್ಸಾಗಿಲ್ಲ, ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಟೀಕಾ ಮಾಡೋದು ಸರಿಯಾಗಂಗಿಲ್ಲ ಅಂತ ನಾನು ಇಷ್ಟ ಒಂದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಹೇಳ್ತೇನೆ. ಇಷ್ಟು ಹೇಳ್ತಾ ಇವತ್ತು ಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಬರುವ 10ನೇ ತಾರೀಕು ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಕಾಕಾಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರಿಗೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಮತದಾನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಕೇಳಿಕೊಂಡು ನನ್ನ ಎರಡು ಮಾತುಗಳನ್ನು ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದಂಥ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಇದ್ದಂಥ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯಮಾನ್ಯರಿಗೆ ಮೊದಲು ಹೂಗುಚ್ಛವನ್ನು ಕೊಟ್ಟ ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೀತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನನ್ನ ಎರಡು ಮಾತುಗಳು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ಮಾಜಿ ಆಮದಾರ್ ಕಾಕಾಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್ ಮನಾಲೆ, ಈ ನಿವಡಣೂಕ ಧನಶಕ್ತಿ ವಿರೋಧ ಜನಶಕ್ತಿ ಆಹೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಾನೆ ಸಹಾವ್ಯಾಂದ ಸಂಧಿ ದಿಲೀಲಿ ಆಹೆ. ಈ ನಿವಡಣೂಕ ಶೇವಟ್ಚಿ ಅಸುನ್ ಪುನಃ ಸರ್ವಾಂಚಿ ಸೇವಾ ಕರ್ನೇಚಿ ಸಂಧಿ ದ್ಯಾವಿ ಅಸೆ ಸಾಂಗಿತ್ಲೆ. एक त्यांनी सांगितलं की मी आम्ही म्हणत नाही, पण त्यांनी सांगितलं गेले 10 वर्ष विधानसभेमध्ये त्यांनी काम केली, मागील विधान परिषदेमध्ये 18 वर्ष काम केली. हा परिसर तंबाखूचा परिसर होता, तंबाखूवर व्याट लावला गेला होता. व्याट लावल्यानंतर तो व्याट रद्द करण्यासाठी काकांनी सभापतीच्या 10 सभापतीच्या या कॅबिटा हाऊस मध्ये उडी मारली आणि सभापतींना सांगितलं जोपर्यंत व्याट रद्द होणार नाही तोपर्यंत मी उतरणार नाही म्हणून निर्धार केला. आणि व्याट जर रद्द झाला असेल तंबाखूवरचा त्यावेळेस, तर ती काकासाहेबांची पुण्याई होती म्हणून तो रद्द झाला. आज अशा लोकांच्या साठी, शेतकऱ्यासाठी, शेतमजुरासाठी, सामान्य लोकांसाठी एक समर्पित नेतृत्वाची गरज आहे. मी सांगितलं तुम्हाला, येथील भारतीय जनता पक्षाचा अजून ठाव ठिकाणा काय नाही, कारण केंद्रामध्ये 2 नेत्याच्या पलीकडे चालत नाही. आमचे काही लोक गेलेत, त्यांची अवस्था इतकी वाईट झाली, ते एकदा भाजपमध्ये घेतात, कुंकू लावतात आणि सोडून नेतात. त्या आमच्याकडे सोडलं की गेले की ते कोण माझे राज्यसभेचे सदस्य होते, 2 वेळचे आमदार होते, भाजपमध्ये गेले की एकदा राज्यसभा दिली आणि मग सोडून दिलं. ना घर का ना घाट का, अशी प्रवृत्ती त्यांची आहे, वापरा आणि फेका. आणि म्हणून अशा स्थितीमध्ये ज्या वेळेस उमेदवारीचा विषय आला, त्यावेळेस हे राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत ते काँग्रेसकडे उमेदवारी मागत होते. काँग्रेसने ठरवलं काँग्रेसचा पक्का आणि इमानदार कोण आहे, तर तो काकासाहेब आहे, म्हणून यांना उमेदवारी दिली. बेमानाना थारा नाही, आणि बेमानाना थारा नसल्यामुळे तुम्हा सगळ्यांना विनंती करायला आलो आहे, एक सच्चा इमानदार. नाही तर तिकडे पाहिले तुम्ही 100-100 कोटीचा
चाललाय. मी आता सभा पाहिली तिकडे कन्नूर मध्ये, म्हटलं इकडे एमएच म्हणजे महाराष्ट्राच्या गाड्या दिसल्या, के ए लिहायला पाहिजेत. म्हटलं एमएचच्या गाड्या कशा, विचारलं मी आमच्या पाटील साहेबांना. वीरकुमार पाटील म्हणाले, इतर उमेदवारांच्या तुलनेत काकासाहेब पाटील हे तुल्यबळ उमेदवार असून त्यांच्या पाठीशी खंबीर राहण्याचे सांगितले. यावेळी चिक्कोडी जिल्हा काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, पक्ष निरीक्षक मोहन जोशी, बसवराज पाटील, रोहन साळवे, शंकरदादा पाटील, शाहिदा मुजावर, सी ए खराडे, शशिकांत पाटील, सुनीता हवले, बाबासाहेब खोत, राजू खोत यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी महिला उपस्थित होते.